शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार ज्यांच्या त्यांच्या परीनं शेतकऱ्यांना अनुदान असो किंवा कोणत्याही प्रकारची योजना शेतकऱ्यांना त्यांचा लाभ देण्याचा प्रयत्न करत असतात। तर मित्रांनो, जवळपास 7 ते 8 महिन्यापासून मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पोखरा योजना असो किंवा महाडीबीटी या पोर्टलवर असो शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते आणि शेतकऱ्यांनी संपूर्ण रक्कम भरून ही संपूर्ण सामग्री घरी आणून सुद्धा ठेवली होती। परंतु मित्रांनो, बरेच शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचं अनुदान मिळालं नव्हतं। तर त्या शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आणि अशी महत्त्वाची बातमी आहे, कारण मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांची सोडत चिठ्ठी आता निघाली असून या शेतकऱ्यांचं अनुदान खात्यावर जमा होण्यास सुद्धा सुरुवात केली आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर हा अर्ज केला असेल आणि तुमची अद्यापही जर या योजनेची सबसिडी तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टल असो किंवा पोखरा या पोर्टलवर जाऊन तुमची सबसिडी अद्याप का मिळाली नाही याची चौकशी तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला जर हे शक्य होत नसेल तर मी खाली स्क्रीनवर मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे, त्या नंबरवर कॉल करून तुमचं अनुदान का रखडलं गेलं आहे किंवा तुमचं अनुदान अद्यापही का मिळालं नाही हे तुम्ही घरबसल्या सुद्धा पाहू शकता। आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं आहे त्यांचं स्वागतच आहे। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि खाली शेअर बटणावर क्लिक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर सुद्धा करायचा आहे। आणि तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालं किंवा नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा कमेंट करायचं आहे। आणि मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे। या शेतीबद्दल या योजनेची व्हिडिओ मी या आपले युट्यूब टाकत असतो, याचं तुम्हाला सर्वात आधी नोकरी पिक्शन मिळावं म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवायचं आहे।